जे उपक्रम राबवतात त्या प्रत्येक उपक्रमाला कन्हैयालाल शेट्टी यांची उपस्थिती असते, कृतिशील सहभाग देखील असतो। छत्रपती शाहू महाराजांचं कार्य दुर्लक्षित राहिले। शिवरायांचे नातू संभाजीराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराजांनी जे काम केले ते अलौकिक आहे। हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा राज्य विस्तार ज्या राजांनी केला त्यांचा 350 वर्षाचा इतिहास दुर्लक्षित राहणं हे सातारकरांसाठी आणि मराठी माणूस आमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप क्लेशकारक होतं। त्यांचा राज्याभिषेक दिवस ज्यावेळी 300वा होता त्यावेळी लक्षात आले हा कुठेही साजरा केला जात नाही, तो साजरा करण्याची सुरुवात सातारच्या शिवराज्याभिषेकीन उत्सव समितीनं किल्ले अजिंक्य ताऱ्यावरून केली। ज्या अजिंक्य ताऱ्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला, मुळात सातारा हे भारतातलं एकमेव जन्मजात शहर आहे। इतर सगळी छोटी खेडी होती, नंतर त्याची शहरं झाली। भारतातलं पहिली प्लॅन सिटी ज्या शाहू महाराजांनी उभी केली, त्या शाहू महाराजांचा राज्याभिषेक दिन हा सातारा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्याची आम्ही परंपरा सुरू केली होती। आज त्याला 12 वर्ष पूर्ण होऊन 13वा मी साजरा केला। पुढच्या 10 वर्षाचा प्लॅन केलेला आहे। 2032 साली शाहू महाराजांचा राज्याभिषेक कसा असेल, त्यामुळे यावर्षीपासून पालखी सोहळा सुरू केला। 18 पगड जातीच्या लोकांना वेगवेगळे मानपान दिले गेले, इतर धर्मातल्या लोकांना मानपान दिले गेले, पंचक्रोशीतले सगळे मानकरी गोळा केले आणि हा पहिला पालखी सोहळा सुरू झालेला आहे। 2032ला चांदीच्या रथात सोन्याच्या मूर्तीची पालखी निघणार आहे असा आज सगळ्या सातारकरांनी एक संकल्प सोडलेला आहे। निश्चित तो सिद्धीस जाईल। आज 12 जानेवारी आणि किल्ले राजधानीवर अखिल भारतीय शिवशाहू राज्याभिषेक समिती सातारा यांच्या वतीनं आज शाहू छत्रपती यांचा आपण या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा साजरा करीत आहोत। गेल्या 13 वर्षापासून राजधानी सातारा अजिंक्य तारा येथे थोरले छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय। ज्या थोरले छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं रूपांतर मराठा साम्राज्यामध्ये केलं, ज्यांनी 8 के 5 झेंडे फडकवले, असे थोरले शाहू छत्रपती यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं या आरकोरवचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होतंय। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोरले शाहू छत्रपती यांचं कार्य महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत।